महाराष्ट्रात पार पडलेले येणारे अधिवेशन त्याच्यावर चर्चा झाली. आणि तेच होत असताना आपण बघत असेल की महाराष्ट्रात जे सुरू आहे सध्या स्थिती, हे घटनाबाह्य सरकार जसं न काम करता नुसतं रोज घोषणा करता, त्याच्यावर देखील चर्चा झाली. काल देखील मी एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर आणला, तो म्हणजे वेदांता फॉक्सकॉनला लिहिलेलं पत्र होतं. आणि अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक घडामोडी आहेत जिथे शेतकऱ्यांना न मिळालेली मदत असेल, पीक विम्याचा विषय असेल, त्याच्यावर आम्ही अर्थात चर्चा तर करतच होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चर्चा न करूनही महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर हे सगळ्या गोष्टी घडामोडी होत आहेत. आणि दुःख हेच आहे की एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षांसाठी महाराष्ट्र मागे चाललेलं. सर, तानाजी सावंतांमुळे कुठंतरी तुकाराम मुंडेंची बदली झाली अशा पद्धतीची सध्या चर्चा सुरू आहे. अगदी 2 महिन्यामध्ये त्यांची बदली झाली. आता एक बघा तुम्ही, एवढा मोठा हा विषय असताना काल आज पण मी वाचलं की 12 मुलांचा मृत्यू झालेला आहे. सर, कुठेही सरकारकडून काही अजून एक मंत्र्यांकडून बुलेटिन आलेलं नाही आहे, अजून एक कुठचंही ब्रीफिंग झालेलं नाही आहे. कोविडच्या काळात जसं आम्ही हाताळत होतो, प्रत्येक दिवशी एक बुलेटिन यायचं, मुख्यमंत्री स्वतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधायचे, तसं कुठेही सत्य परिस्थिती लोकांसमोर आलेली नाही आहे. दुसऱ्या बाजूला सेक्रेटरीची ट्रान्सफर होते. आणि तसंच जर आपण बघितलं तर एकंदरच केंद्र सरकारकडून देखील परवाकडे मला वाटतं एक नोट आलेली आहे, ज्याच्यात सांगितलं की थोडी काळजी जास्ती घेणं गरजेचं आहे महाराष्ट्राने. अशी कधी कोविडच्या काळी आली नव्हती. महाविकास आघाडीतले खास करून काल निर्णय बरखास्त करण्यात आले. साखर कारखान्या संदर्भातले जे मोठे निर्णय होते, जे 25 मीटर जागी 15 मीटर का, तर याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, माझं वाटतं ह्याच्यात मी जास्त अजून खोलत गेलो नाही, त्याच्यावर आता मी काही बोलणार नाही. त्यांना उद्योगमंत्री म्हणून मी काम करताना पाहिलंच नाहीये, आणि त्यांना या पूर्ण प्रोसेसमधून या सरकारने देखील बाहेर ठेवलेलं. नाही, मला त्यांच्याकडून उत्तरच अपेक्षित नाही आहे. मुळात असं आहे ना की ज्यांचा ह्या खात्याशी संबंध नाही ते का उत्तरं देत आहेत? ज्यांना मी सांगितलेलं आहे, ज्यांना मी चॅलेंज केलेलं आहे, तर स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलेलं आहे की सगळं तुम्ही खातं घेऊन या, तुम्ही बसा मंचावर, प्रेससमोर असू द्या आणि माझ्यासोबत डिबेट करा. मी काहीच नसेल केलं तर मग MOU कशाचं साईन करणार होतं ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. मग 29 ऑगस्टला उपमुख्यमंत्री का भेटले त्यांना ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. MOU साईन कधी आपण करतो? जेव्हा सगळं काही ठरतं आणि आता उद्या आपण हे पक्कं करणार त्याच्यावर MOU होत असतो. त्याच्यात पुढे असं देखील लिहिलेलं आहे की MOU नंतरच कॅबिनेटची नोट तयार होणार आहे आणि ती केंद्र सरकारकडे जाणार आहे. मला वाटतं अधिवेशन तर आहेच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला राग नाही आला का? तुम्ही कोणाचेही मतदार असू शकता, पण राग नाही आला का? मग हे खोके सरकार शांत काय? मुख्यमंत्री का नाही काय बोलले? जर सगळे हे राज्यपाल ऐकत असतील, जर मुख्यमंत्र्यांना पेढे भरवणारे हे राज्यपाल असतील, मग एवढं तरी त्यांनी ऐकायला पाहिजे होते. आणि जे धारावी पुनर्वसनमध्ये त्याची आलेली नाहीये, अधिवेशनात त्याचा विरोध दिसेल का? आपण बघितलं असेल विरोध करण्याची वेळ तरी काय हवी. खरं तर हे ह्याच खोके सरकारने त्यांना परत पाठवलं पाहिजे होतं, पदमुक्त केलं पाहिजे होतं. अजून कुठेही तशी प्रतिक्रिया एका सुद्धा मंत्र्याकडून आलेली नाही आहे. उलट ते वक्तव्य झाकावं म्हणून अजून वेगळी वक्तव्य ह्याच्यावर होत आहेत. कदाचित जे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य होतं ते ह्यांना वाचवण्यासाठी असेल. दुसरी बाजू अशी देखील असू शकते की जसं निवडणुकीच्या आधी गुजरातला उद्योग पळवले, तसं आमच्या महाराष्ट्रातून कर्नाटकाला गावं पळवतील, कारण आता निवडणूक तिकडची पण आलेली. पण हे सगळं जे आपण बघतोय हे महाराष्ट्राचं खच्चीकरण, महाराष्ट्राचं इकॉनॉमिक आयसोलेशन व्हावं ह्या दृष्टिकोनातून सगळं चालू. पण अधिवेशनात चांगलं आहे, पण हे अधिकारी कोण आहेत? कारण जे आमच्यासोबत तिथे डायव्हॉर्सला होते त्यांना माहिती असेल की त्यांचेच फोटो आमच्यासोबत आले. मी सिनारमासचं स्वागत करतो. हे आधीपासूनचा एक प्रकल्प आहे सिनारमासचा, दुसरा प्रकल्प त्यांचं एक्सटेन्शन येत आहे. डायव्हॉर्समध्ये आपण बघितलं असेल आज ट्वीट देखील मी केलेला आहे तिकडचा फोटो आमचा. नंतर आलेल्या जेव्हा सरकार आमचं पाडलं गेलं, जेव्हा गद्दारी झाली आणि सरकार पाडलं, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक नाही झाली. नाही तर हा आम्ही प्रकल्प जुलैमध्ये आणला असता. तुम्ही विचार करा, खोके सरकारला एक प्रकल्प आम्ही डायव्हॉर्समध्ये सही केलेला, त्याला 5 महिने लागले तिथे एक्झिक्यूट करायला. म्हणजे ह्या वेगाने जर सगळं काही चालत असेल तर मला वाटतं नक्कीच कुठचीही इंडस्ट्री ह्या राज्यात येणार नाही. माझी ही इच्छा आहे की कुठचंही सरकार असो, कोणाचंही सरकार असो, कुठच्याही पक्षाचं सरकार असो, हे सरकार बनायच्या आधीपर्यंत सगळी आधीची जी सरकारं आहेत त्या सरकारांच्या काळात जशी उद्योग आपल्या राज्यात आले तसंही आहोत.